तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या सेशनमध्ये, ज्याच्यात आपण बोलणार आहे हाऊ वी कॅन टेक अ सेल्फ ट्रेनिंग फॉर आर सेल्फ. आपल्या सगळ्यांना ग्रूमिंग व्हायला, आपल्या सगळ्यांना स्वतःला आपल्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करायला खूप इच्छा असते, पण ते कसं करावं, त्याला कसं अप्रोच केला पाहिजे हे बऱ्याच जणांना कळत नाही. आज आपण याच विषयावर बोलणार आहे. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं पहिलं मराठी चॅनल, ज्याच्यात आपण NLP विषयी टेक स्ट्रिप्स आणि माइंड प्रोग्राम्सचा विचार करतो आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी आपल्याला घडवून आणता येईल, कसं करता येईल याच्याबद्दल वेगवेगळे मॉड्यूल्स आणि ट्रेनिंग बघतो. आणि मी प्रोफेसर सुनीता बांदेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा विषय आहे सेल्फ ट्रेनिंग. जसं लास्ट टाईम आपण जो मॉड्यूल बघितला, इट वॉज अबाउट पब्लिक स्पीकिंग, म्हणजे आपल्याला चांगलं वक्ता कसं बनता येतं, चांगलं स्पीकर कसं बोलता येतं. तर जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करतो तर सेल्फ ट्रेनिंग याच्यात कसं घेता येईल. बऱ्याच लोकांना, प्रत्येकाला महागडे ट्रेनिंग्स अफोर्ड होत नाही. आता मी प्रत्येक खूप सारे ट्रेनिंग अटेंड करते, पण प्रत्येक ट्रेनिंगची कॉस्ट कमीत कमी 50,000 वर ऑलमोस्ट असते, आणि तेही एका एका पर्टिक्युलर डोमेनसाठी, एका एका क्षेत्रासाठी. तर सगळे ॲव्हरेज लोक इतके ट्रेनिंग्सला जाऊ शकत नाही. तर माझा तुम्हाला हाच एक सांगणं आहे की आता जर आपण विचार केला तर एक तर सगळ्यात पहिले सेल्फ ट्रेनिंगमध्ये येतं की जो विषय, जे क्षेत्र तुमचं आहे त्याच्याबद्दल पूर्ण नॉलेज काय काय आहे त्याच्यात ते सगळं मिळवा. त्याच्यासाठी तुम्हाला लायब्ररीमधून बुक्स मिळू शकतात किंवा यूट्यूबवरून व्हिडिओज मिळू शकतात, किंवा अजून सोपी आहे त्या क्षेत्रातला सर्वात एक्सपर्ट व्यक्ती जो आहे त्याला फॉलो करा, किंवा असा एखादा व्यक्ती आहे त्या क्षेत्रात जो आत्ता कार्यरत आहे, काम करतोय, त्याच्याशी स्वतःला रिलेट करा, त्याच्याशी अटॅच करा, त्याच्याशी कनेक्ट व्हा. मे बी जर तुम्हाला असा चान्स मिळणार असेल, संधी मिळणार असेल की त्या व्यक्तीबरोबर काम करायची, तर जरूर त्याच्याशी काम करा. किंवा जेव्हा आपण त्या व्यक्तीबरोबर काम करतो तर तेव्हा आपण खूप सारं शिकत असतो, आणि त्या शिकण्यातून आपला खरा एक एक्सपिरियन्स तयार होतो, अनुभव तयार होतो, आपल्याला मिळतो. तर लास्ट टाईम मी पब्लिक स्पीकरबद्दल बोलली आणि तुम्हाला सांगितलं की याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहे. तर जर पब्लिक स्पीकिंग या क्षेत्रात आपल्याला आपलं करिअर बनवायचं आहे, किंवा आपल्याला कोणत्याही क्षेत्रात आपण काम करत आहे आणि त्या क्षेत्रामध्ये एक चांगला वक्ता, म्हणजे एक चांगला प्रोफेशनल स्पीकर म्हणून जर स्वतःला डेव्हलप करायचं आहे, तर सर्वात पहिले आपल्याला त्या विषयाबद्दल त्याचे, ज्याला आपण म्हणतो हुक्स अँड नुक्स, म्हणजे इच कॉर्नर, प्रत्येक अँगल, प्रत्येक डायमेन्शन आपल्याला माहीत असला पाहिजे, कळला पाहिजे, आणि त्या डायमेन्शनची आपल्याला माहिती पाहिजे. तर ती आपण आयदर बुक्स किंवा व्हिडिओजमधून मिळवू शकतो. आणि जे काही नॉलेज तुम्ही मिळवत आहे, स्टार्ट अप्लायिंग इट. म्हणजे छोट्या छोट्या ठिकाणी छोटे छोटे स्पीच तयार करा, स्वतःचे मॉक स्पीच तयार करू शकता तुम्ही, रेकॉर्ड करा आपल्या मोबाईलवर, आता इतकं सिम्पल झालेलं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये उभं राहून पब्लिक स्पीकिंग आपल्याला करता आली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक खूप चांगला अनुभव, ज्याला आपण म्हणतो स्टेज डेअरिंग, आणि स्टेज आपलं जर भय आहे, फिअर फोबिया आहे, तर तो निघून जाईल आणि आपल्याला एक छान डेअरिंग मिळेल, त्याच्यातून कॉन्फिडन्स मिळेल, करेज मिळेल. त्याच्याशिवाय प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये, प्रत्येक स्वतःच्या आपल्या आयुष्याचे जीवनाचे अनुभव असतात, त्या अनुभवांना आपण कसं रिलेट करतो जेव्हा आपण एखाद्या विषयावर स्पीच द्यायला जातो, आपल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या किंवा आपल्या सराउंडिंगमधल्या किंवा आपल्या कनेक्शनमधल्या, जितक्या आपल्या नेटवर्कमधल्या जितक्या पण लोकांचे लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत, त्याला आपण कसं रिलेट करतो, आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचं आपले स्वतःचे अनुभव आपण कसे नॅरेट करतो, म्हणजे लोकांसमोर उभे करवतो, घडवतो, म्हणजे म्हणतात ना अख्खं चित्र उभं करणं आपल्या आयुष्याचं, आपल्या आपल्या ज्या अडचणी, स्ट्रगल्स, संघर्ष आहेत, आपण आपलं आयुष्य कसं उभं केलं, यापासून आपण सुरुवात करू शकतो. खूपदा आपल्याला बऱ्याच विषयांना सांगड घालता येत नाही सुरुवातीला, पण आपले लाईफ एक्सपिरियन्सेस आपण लोकांबरोबर जरूर शेअर करू शकतो. पण नुसतेच ते दया घ्यायला नाही सांगायचे, तर त्या ते उभे करायचे लोकांसमोर. त्याच्यानी
बऱ्याचदा तुम्ही बघाल की लोक आपल्याशी रिलेट करू शकतात, आपले जे श्रोते आहेत त्यांच्याशी आपण रिलेट करू शकतो आणि आपण जास्त बेटर त्यांच्याशी कनेक्ट होतो. त्याशिवाय डे टू डे लाईफमध्ये तुमचा अनुभव कसा आहे त्या अनुभवाने आपण एखाद्या विषयाबद्दल सुरुवात करू शकतो. तर आता तुम्ही जेव्हा एक चांगलं पब्लिक स्पीकर स्वतःला घडवून आणणं चाहता तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे तर लाईफ एक्सपिरियन्सेस. तर बरेच लोक म्हणतील की मॅडम आमचे काहीच लाईफ एक्सपिरियन्सेस नाही आहे, पण प्रत्येक व्यक्तीचे लाईफ एक्सपिरियन्स असते, त्याला तुम्ही लोकांना कसं शो करवता. बघा आजकाल टेल करणं खूप महत्त्वाचं नाही आहे, जे म्हणतात ना स्टोरी टेलिंग, स्टोरी ऑफ युअर लाईफ टेलिंग, नो इट डोंट हॅव दॅट व्हॅल्यू, त्याची काही तेवढी किंमत नाही. बट वेन यू आर शोईंग युअर स्टोरी ऑफ युअर लाईफ दॅट मेक्स मोर डिफरन्स. तर ही दाखवता कशी येते, तुम्ही म्हणाल की आम्ही व्हिडिओ काढून दाखवू, नो इट्स नॉट अबाउट दॅट. जेव्हा तुम्ही बोलताय ते तुम्ही लोकांसमोर चित्र कसं निर्माण करताय, कसं उभं करताय, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मी स्वतःची लाईफ स्टोरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये ते अकोमोडेट करू शकत नाही, इन्क्ल्यूड करू शकत नाही, कारण उगाच व्हिडिओ मोठा होऊन जाईल. तर आपण महत्त्वाचं काय बघणार आहे, हाऊ टू टेल अ स्टोरी हे न करता हाऊ टू शो अ स्टोरी. म्हणजे आपल्याला स्टोरी टेलर नाही बनायचंय, आपल्याला स्टोरी शोअर बनायचंय. हाऊ यू कॅन इलिस्ट्रेट विथ रिअल गुड एक्झाम्पल्स ऑफ पिक्चर्स, व्हिज्युअलायझेशन तुम्ही तुमच्या स्टोरीमध्ये कसं आणू शकता त्याबद्दल आपण बोलणार आहे. आणि ते कसं इफेक्टिव्हली आपण सादर करायचं त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहे. सो आपली आत्ता जी सिरीज सुरू आहे ती आहे प्रेझेंटेशन स्किल, पब्लिक स्पीकिंग अँड स्टोरी शोईंग. तर आय होप तुम्हाला हे जरूर आवडेल आणि जरूर कनेक्ट करा पुढच्या सेशनसाठी. आणि जर तुम्हाला हे मॉड्यूल आवडलं असेल तर थम्सअप द्या आणि मला कमेंट कळवा, म्हणजे मलासुद्धा तुमचा फीडबॅक मिळेल. कारण प्रत्येक सुधारणा, मी माझं चॅनल ग्रो करते आहे, माझ्याकडनं जेवढे बेस्ट एफर्ट्स प्रयत्न मी टाकू शकते ते याच्यात ओतते. पण जर तुमचा फीडबॅक, क्वालिटी फीडबॅक मला मिळाला अदर दॅन फक्त थँक्यू शिवाय, तुम्ही याबद्दल बोला की तुम्हाला कोणते टॉपिक्स पाहिजे, कसा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, आणि जर हे आपण सर्व मिळून करत गेलो तर नॅचरली आपल्या चॅनलला खूप चांगलं यश मिळेल आणि त्यातून तुम्ही आणि मी दोन्ही आपण ग्रो होऊ, वाढू, प्रोग्रेस करू. तर आजचा दिवस तुमचा शुभ जाओ आणि थँक्यू सो मच. जरूर हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या, आणि व्हिडिओला लाईक द्या.